अचानक तू मला भेटायचं का टाळते आहेस? मी तुला वारंवार भेटायचा प्रयत्न करतो, काही अडचणीत आहेस का तू? माझ्या या आधीच्या चिठ्ठ्यांचं का उत्तर देत नाहीस? हे बघ नंदा, काही शक्य नसेल तर तू एक काम कर, तुमच्या कॉलेजच्या आत एक फोन बूथ आहे, तिथून मला या नंबरवर फोन कर, 6457041. काय करणार? पण आता भेटायचं नाही असं सांगितलं होतं ना मी तुला. का असं? तुला सध्या फोनही नाही करतायत? नाही, मी आईला शब्द दिलाय तसा. वेडी आहेस तू? असेल असेल नाही आहेस. अगं एवढासा विरोध केला तर इतकं म्हणाल घेतात, पुढे काय साध देशील तुम्हाला? ईश्वर ते सगळं विसरून जा आता. तुला एक वेळा नाही 100 वेळा सांगतोय, ते मला शक्य नाही. मी जाते. नंतर थांब. अगं आपण किती दिवसानंतर भेटतोय बोलतोय आणि तू निघालीस, काय झालं ग? खूप प्रॉब्लेम चाललेत रे घरी. का? आम्ही आता बुलढाण्याला जाणार आहोत. बुलढाण्याला? माझ्या बाबांची ट्रान्सफर झाली आहे तिथे. अगं आधी नाही सांगायचंस का? तू काय करणार होतास? मी काय नाही करणार, पण माझी आई काहीतरी करू शकते असती. म्हणजे? माझ्या आईच्या ओळखीची तुला कल्पना नाहीये, ही अशी मोठी मोठी कामं ती एका फोनवर करते. म्हणजे त्या माझ्या बाबांची ट्रान्सफर थांबू शकतील? का नाही? मग तू प्लीज बोल ना त्यांच्याशी. बोलीन ना, पण तू माझ्याशी असं चांगलं वागत असेल ना. कसं समजावं मी तुला? अरे या मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकल्या ना की स्वतःचा इतका राग येतो. जाऊ दे, आपण ना आता यापुढे ते सांगतील तसंच वागूया. मला कल्पना आहे असल्या गोष्टींची. खूप प्रॉब्लेमॅटिक असतात रे ही माणसं. करेक्ट वर्ड आहे हा प्रॉब्लेमॅटिक. पण तू आईशी बोलशील ना माझ्या बाबांबद्दल? नक्की. आणि काय झालं ते केव्हा कळवशील? फोन तोडतला? नको. बरं काही हरकत नाही, कर. अशी ससत्रा.